तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा हक्काच्या यूट्यूब चॅनलला. आणि मी तुमचा विनायक सोडेकर तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा नवीन ब्लॉग. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग असणार आहे ना तो थोडा मजेदार असणार आहे आणि थोडा इंटरेस्टिंग असणार आहे. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग आहे ना तो स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. तर आजचा ब्लॉग आहे तो म्हणजे आज आम्ही बनवणार आहोत ते म्हणजे काय बनवणार आहोत, पोपटी. पोपटी बनवणार आहोत. पोपटी म्हणजे काय तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना टायटल आणि थंबनेल बघून समजलंच असेल. तर आज आम्ही पोपटीला असणार आहोत ते म्हणजे मी आणि राज. अभय आला ते पैसे घे. चालेल चालेल, ते आता आपण जाणार होते म्हणजे मार्केटला. आणि अभयने आपल्याला मडका दिलेला आहे पोपटीसाठी, मटक्याची. आणि मटका देखला तुला कोणची आठवण आली? बाबल्या. आणि मडका देखून या मला बाबल्याची आठवण आली. त्यामुळे बाबल्या तर शे देईल. तर मित्रांनो, आता चालू होते म्हणजे रेवदंडा मार्केटमध्ये वालाचे शिंगा, चिकन, अंडी आणायला. जे जे सामान लागेल ना ते सामान आणायला जाणार आहोत आपण. आता मार्केटला गेलो ना की त्याच्यानंतर लाकडं जमा करणार. आता मार्केटला गेल्यानंतर सामान आणल्यानंतर आपण जाणार होते म्हणजे शेतामध्ये मामेळली आणायला. त्याच्यानंतर लाकडं म्हणजे फाटी जमा करायला जाणार आहोत. तर आता आपण चालू होते म्हणजे रेवदंडा मार्केटला. चला आता डायरेक्ट रेवदंडा मार्केटला गेल्यावरच भेटतो आपण. जंगल जेटी. जंगल जेटी. आणि मित्रांनो, संध्याकाळचं वातावरण बघा काय एकदम जबरदस्त आहे. आणि आता आहोत ते म्हणजे आपण अलिबागमधील सुंदर अशा रेवदंडा गावी. आणि रेवदंडामध्ये ना म्हणजे अलिबागमधील रेवदंडामध्ये ना आजूबाजूला तुम्ही बघताय फक्त नारली सुपारीची झाडं तुम्हाला दिसतील. नारली सुपारीच्या बागा मंदी माझा अलिबाग बसलाय ग. समिंदराच्या कुशीन यो नदीन खोऱ्यान बसलाय ग. आणि मित्रांनो, एक नंबर क्लायमेट आहे आजचा. आणि आजचा ब्लॉग आहे ना तो थोडा मोठा असणार आहे. आणि ब्लॉग मोठा असला ना तरी तुम्हाला बघायला नक्कीच मजा येणार आहे. हे बाबू, तर मित्रांनो आता आलो होते म्हणजे आपण भाजी मार्केटला रेवदंड्यात. आणि आता रेवदंड्यातून आपण घेणार आहोत ते म्हणजे वालाच्या शेंगा. आणि काय घ्यायचं दुसरा? दुधी फ्लावरची भाजी टाकायची का? प्रश्न नको. दिखू काय काय घेऊ? पनीर. पनीर ठीक आहे. चवली आहे नी आपल्याला मावऱ्याशी समजे ना. दुसरा भाजी बिजी भाऊची टाकायची. अरे लिंबू टाकतो ना का पोपटीत? म्हणजे अरे विवेक बाय. आणि राजचा मित्र भेटला वाटते कोणते. वाल कसा किलो आहे? दुसरा काय? 40 रुपये किलो. वाव वाव नाही, वाल वाल झाले ना. आता सगळी भाजी घेऊ आपण. काय काय टाकायला? हे टाकतो ना का पोपटीत? यस. मग येस. काय आहे? काय आहे? चवली नी. तुरीच्या शेंगा. तुरीच्या शेंगा. आणि आबायला जाम आवडतात नाही आबाई? तूर. चवळी, राजमा आणि तूर. आणि वाल कसे किलो? चवळी नाही. काय? राजमा. राजमा आणि तूर. हा हा. आणि पावपाव पाहिजे. तर मित्रांनो, राजमा आणि तूर घेतलेले आहेत आपण पावपाव किलो. वालाच्या शेंगांचा कसा आहे किलो? 40 रुपये किलो. 1 किलो बास झाले. 40 रुपये. बरोबर. आपण अर्धा किलो घेऊ. बास नाही, अर्धा किलो. अर्धा किलो बास. दोघांनाच बास होते. तर मित्रांनो, आपण घेतलेले आहेत ते म्हणजे राजमा, तूर आणि वालाच्या शेंगा. आणि लिंबू आणि मिरच्या कोथिंबीर. नाही मिरची नाही, फक्त कोथिंबीर घेतलंय. आणि हे पण घेतलंय नाही, मटर. मटर पण घेतलं आपण. अजून काय काय लागेल काय माहिती. तर मित्रांनो, आपण चिकन पण घेतलेलं आहे आणि सर्व पोपटीचं मटेरियल आहे ना ते पण घेतलेलं आहे. आणि आता आपण आहोत ते म्हणजे सालाव ब्रिजवर. आणि सालाव ब्रिजचा संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही इकडनं. एकदम जबरदस्त दिसतोय. आणि राईट साईडला येतो म्हणजे आपला कोरलाय फोर्ट दिसतोय का नाही काय माहीत. आणि मित्रांनो, प्लॅनमध्ये जरा चेंज झालेला आहे. आधी आम्ही दोघ जणच पोपटी राहतो म्हणजे मी आणि राज. आणि आता मागून येतोय तो म्हणजे अभय. अभयला पण चव सुटली पोपटीची. बोलते मी पण आज पोपटी खाणार आहे. असा आता उपास होता पण त्यांनी उपास तोडून आमच्यासोबत पोपटी खाण्याचा प्लॅन बनवलाय. तर चला मित्रांनो, आता डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू. आणि आता आमची गाडी चालली होती म्हणजे 120 स्पीडला. 120 स्पीडला. तर मित्रांनो, आपल्याला पोपटीसाठी ना म्हणजे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना ते बांधायसाठी केळीची पानं लागतील. तर त्यासाठी आपण केळीची पानं घेतोय. आवराच मोठा घे. तर मित्रांनो, आपल्याला 2 केळीची पानं भेटलेली आहेत. आणि सिस्टरनी केळीची पानं दिलेली आहेत. थँक्यू सिस्टर. थँक्यू सो मच सिस्टर. तर मित्रांनो, केळीची पानं घेतल्यानंतर ना आपण आता आलो आहे ते म्हणजे शेतामध्ये.
आणि मित्रांनो शेतामध्ये कशाला आलो पोपटीच्या जेव्हा आपण तर मित्रांनो शेतामध्ये कशाला आलो मग काय असं लाव मामेळीच आहे रे इथे. आणि मित्रांनो आपण घेतले ते म्हणजे मामेळीची पानं घेतलेली आहेत. आणि ही मामेळीची पानं कशाला लागतात म्हणजे ते मडक्याचं जे तोंड असतं ना त्या तोंड पॅक करण्यासाठी मामेळीचा वापर केला जातो. आणि याचा थोडासा फ्लेवर असतो ना सुगंध तो थोडा फ्लेवर असतो ना तो आपल्या पोपटीला येतो. तर आता इथे भरपूर सारी मामेळी आहे बघा. तर आपण आता ती काढू आणि घरी नेऊ. आणि घरी गेल्यानंतर आपण फाटी जमा करायची आहेत आपल्याला. तर चला ही कामं करतो थोडी कॅमेरा बंद करतो. तर मित्रांनो आपली मामेळी पण आणून झालेली आहे आणि बहुतेक तयारी पण झालेली आहे. आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजे आमच्या घराच्याच फाटी वाडी आहे. तर त्या वाडीमध्ये आपण फाटी गोळा करण्यासाठी जाणार आहोत. काय मार नाही चल वाडीतला आता जायला लागेल आपल्याला. यांगे यांगे त्यांना खाणं. तर आता आपण इकडनं उडी मारणार आहोत. एकदम झाड मारतील तर चला मित्रांनो आता आपण वाडीमध्ये ना फाटी शोधू. तर मित्रांनो वाजलेत ते म्हणजे आता 6:30 आणि आपण असे जे छोटे छोटे माडापासून जे लाकडं भेटतात ना ती जमा करतो आता. आणि आमची हिवाळ्यातली ही पहिलीच पोपटी आहे. आणि पोपटी लावणार आहोत ते म्हणजे मी आणि कुणाल आणि अभय. अभयला चिकन धुवायला सांगलाय आणि आम्ही फाटी जमा करतोय. झालेल झालेल गरम झालेलं झालेल तो. तर मित्रांनो आपली फाटी गोळा करून तर झालेली आहेत वाडीतून आणि बऱ्यापैकी आपल्याला फाटी भेटलेल्या आहेत. अजून जरा कमी पडतीलच. तर चला आता आपण घरी जाऊ थोडा फ्रेश होऊ कारण की हात बीत खराब झाले आहेत आपले. आणि त्याच्यानंतर आपण सुरुवात करू ते म्हणजे मॅरिनेशनसाठी. हात देस त्याला ते तोड तोड ते तोडे ते देखा मित्रांनो पोपटी करायसाठी किती मेहनत का. ए काऊन लागेल मटका फुटेल तुझा. हा बस आता गेला असता. तर मित्रांनो फाटी गोळा करून आता आपण आलोय ते म्हणजे किचन मध्ये. आणि आता आपण ना सर्व मीठ मसाले हळद लसूण काय लागते ना ते सगळं मॅरिनेट करणार आहोत. आणि आपल्या सोबत आली ती म्हणजे तर चला मित्रांनो हे आपण काम आटपून घेऊ. तर मित्रांनो चिकन मध्ये आपण टाकले ते म्हणजे गरम मसाला आलं लसूण पेस्ट आगरी गोळी मसाला. आणि हे आहे ना ते ओलं वाटण आपण मिक्सरमध्ये वाटून लावणार आहोत. याच्यामध्ये आहे ते म्हणजे लसूण मिरच्या कोथिंबीर आला अजून काय खोबरा नाही टाकायचा नको खोबरा नको टाकू. अरे पाणी घालायला होतील तो इथे किची प्रिली बोलते काय करताना काय माहितीये पहिली पोपटी आहे तिची प्रीता. आणि आपल्या प्रीताच्या आयुष्यातली पहिली पोपटी असणार आहे प्रीता जाम एक्साइटेड. ग्रह मन फिरले घे मिरची खा हे आला लसूण पेस्ट आठवण ना बघ लिंबो घे घे लिंबो घे. ओम मद्रकाली ओम मद्रकाली. तर मित्रांनो आता पोपटीचं सगळं सामान आहे ना ते आपलं रेडी आहे. आणि आज पोपटीचं सामान आहे ते एकदम कमी आहे कारण की पोपटीला फक्त मी अभय आणि कुणाल म्हणजे आपला राज तिघच आहोत आणि प्रीता आहे. प्रीता काय जास्ती खाणार नाही. ते आता आपण सगळ्यात आधी काय करणार आहोत केळीची पानं त्यांनी ते आपण कट केलेली होती. आणि त्या केळीच्या पानामध्ये नी आपण चिकन बांधलेलं आहे. आणि ते चिकन आहे नी केळीच्या पानात ते आपण नंतर दोरीने असं बांधून घेणार आहोत. अशी पुरी येते अगोदर आपण हे सर्व पुड्या आहेत ना ते चिकनच्या पुड्या केळीच्या पानामध्ये बांधून घेऊ. नंतर तुम्हाला दाखवतो की पोपटी कशी भरतात मडक्यामध्ये. तर मित्रांनो आपलं बहुतेक चिकन आहे ना ते केळीच्या पानामध्ये मस्तपैकी धाग्याने टाईट बांधून झालेलं आहे. तर मी तुम्हाला सांगतो ते केळीच्या पानामध्ये का बांधतात राज का बांधतात त्याला केळीच्या पानांचा जो फ्लेवर असतो ना तो त्या चिकनमध्ये उतरतो असं बोललं जाते. केळीच्या पानांचा फ्लेवर मग काय. आणि दुसरं म्हणजे हे आपलं फ्लेवर ना आपलं चिकन पण मस्त शिजते का काय सगळे बांधतात म्हणून आम्ही पण बांधलो. चल टाक घे हे अभय पान जास्त नको 2 पीस पान बारीक आहे टाक 1-2 बास 2 बास जाम पान आतील बास कर पुरी बांधा दुकान पोपटी चिकन मसाला
राज ने यांगे सात जन्म चे गाठी बांधलेले ए गाठी सुटणार ना असे बस शाली एक राउंड फ्लोर असू पडतो. ओके तर मित्रांनो आपलं चिकन आहे ना ते खेळच्या पानामध्ये बांधून झालेलं आहे आणि राजमाच्या शेंगा आणि आपण एक असले ते तुरीच्या तुरीच्या आणि वालाच्या शेंगा टोटल चार आयटम आहेत आणि छोटी बटाटी पण टाकणार होते आणि कवटांचा कवटा पण होता आणि अंडी पण आहे ती बघ. तर सगळ्यात अगोदर आपण घेतलाय तो टाकून मामेलडीचा पाला घेतलाय टाकून नाही बस झाला सगळ्या शिवाला मामेलडीचा पाला आता शिगो घ्यायची शेंगो टाक मिक्स टाक आणि सगळ्या प्रकारच्या शेंगा आहेत ना त्या आपण मिक्स मध्ये टाकलेल्या आहेत आणि थोडा ओवा पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये. अरे थोडा दे थर थर चिकन घ्याव. सगळ्यात अगोदर तो म्हणजे आपण टाकला हा मामेलडीचा पाला आपण शेतातून आणलेला तो संध्याकाळी त्याच्यानंतर तुरीच्या शेंगा वालाच्या शेंगा टाकल्यात. तू सांग मला मेको भरली नाही ते टाक बस 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 बस. आता केळीच्या पानामधलं चिकन आहे ना लपटलेलं आपण धाग्यामध्ये तो टाकलेला आणि त्याच्यावरून आता परत टाकतो ते म्हणजे आपण थोडीशी कोथिंबीर आणि आज पोपटी भरते तो म्हणजे कुणाल. आज पहिल्यांदाच पोपटी भरतेस आणि आज आम्हाला आमच्या मित्रांची बाबल्याने तर बोलील का काम करीत नाही पोरा काम करीत नाही दे पोरा काम तुला मेसेज बोल बोल बाबल्या आमची आई आहे. आता मेसेज देख व्हिडिओ देखलं फक्त त्याची. आणि वालाच्या शेंगा टाकून झाल्यानंतर परत आपण केळीच्या पानामध्ये लपटलेले जे हे आहेत ना आपले चिकनचे पीस ते टाकतो. ही कवटा कवटा टाकू टाक टाक कवटा जास्ती नाही सहा आणि तिघांना सहा कवटा. हे मामेडे आता वर्षी फक्त नक्की नाही हो रे एकदम लास्टला मामेडे टाक कवटा टाक येते बटाटी पण टाक आताच आणि सहज आम्ही टाकतो त्या म्हणजे दोन बटाटी टाकतो याच्यामध्ये. अंडी जास्ती झाली नाही बरोबर सहा तीन चिकन चिकन बाबू चिकन ओंडी चिकन याच्यावरून परत आपण टाकतो ते म्हणजे चिकन ही तुटतो करायचे एक फोटो काढ. तर मित्रांनो सर्व चिकन आहे ना तो आपला टाकून झालेला आहे केळीच्या पानामध्ये लपटलेला तीन चार तुकडे राहिले तीन हे काय चिकन आहे तीन चार चिकनचे हे राहिलेले आहेत आपले बांधलेले केळीच्या पानामध्ये आणि वरून परत कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडासा ओवा टाकलेला आहे. जास्ती नको टाकू ओवा ओवा आणि पूर्ण आपला बाबला आहे ना नाही सॉरी पूर्ण आपला मटका आहे ना तो भरलेला नाव आहे काहीतरी मटक्यावर. अरे बाबल्या उलटा उलटा अरे बाबल्या बाबल्या व्हिडिओ बघितला नक्कीच आपल्याला शिव्या भेटणार. आणि मित्रांनो आपला मटका आहे ना बऱ्यापैकी मोठा आहे आणि मटका भरलेला आहे आणि हा मटका खाणार होते म्हणजे आम्ही फक्त तिघ खाणार होतो. टाक नवीन स्टाईल येड लागला ठेव नको नको करशील वर्षी खाऊ. आणि मित्रांनो आपली पोपटी आहे ना म्हणजे मित्रांनो आपला मडका आहे ना आणि मित्रांनो आपला मडका आहे ना तो भरलेला आहे तर आता या भरलेल्या मडक्याच्या तोंडावर ना आपण हे लावणार आहोत हे बघा मामेड. तर मित्रांनो पोपटीमध्ये आपलं सर्व मिश्रण आहे ना तो टाकून झाल्यानंतर आपण मडक्याचा जो तोंड आहे ना तो आपण या मामेलीच्या पानाने पॅक करणार आहोत. अजून पॅक करू मामेलीच्या पानाने पॅक करणार आहोत. हा एकदम टाईट लाव म्हणजे ते आपला सगळा माल आहे ना आतमधला तो पडला नाही पाहिजे माल कडा. आणि लवकरच आपल्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत आणि 100K सबस्क्रायबर कंप्लीट झाले ना की आपण रांजणभर पोपटी लावू हे रेकॉर्डिंग करू ठेव. तर मित्रांनो लाकडं ठेवलेले आहेत हे नीट ठेव हा आणि त्याच्यामध्ये ना मडका ठेवलेला एकदम कडक कम्फर्टेबल आणि आता मडक्याच्या चारी बाजूने ना आपण लाकडं लावून घेणार आहोत. नाव दाखित आहे परत एकदा आता बाबल्याचं होणार आहे आणि मडक्यावरचं नाव काय आहे वाचा आणि कमेंट करून नक्की सांगा. चला चौरा लाव हिटला लाव जरा चौरा बस ठेव आणि आजची पोपटी मस्त होणार आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि कोण कोण ही पोपटी पहिल्यांदाच बघतोय त्याने पण कमेंट करून सांगा.
तर मित्रांनो पोपटीच्या चारही बाजूला ना तुम्ही बघता हे बघा लाकडं तर रचून झालेले आहेत. आता याच्यावरून आपण टाकून घेऊ तो म्हणजे पेंडा. फुट्ट फुट्ट कर हां. याच्यावरून पेंडा लावून घेतलेला आहे आपण. हा बघा एक गुंडी आहे ना. एक गुंडी पास नंतर चला ठेव. चार आते नाही तर तुला शेतात धरीन राज. आणि मित्रांनो पेंड्याची ऊब असते ना ती पटापट भेटते आपल्या. नाही टाक एक अक्की टाक. हेटची लाकडं ते पेटली पाहिजे. हेटला पण पेंडो टाकायला पाहिजे तो राज. नाही हेटची लाकडं नाही पेटणार. तर मित्रांनो आता पेंड्याला आग लावतोय आणि आता आपली पोपटी जळायची सुरुवात झालेली आहे. आणि बरोबर साडेसात वाजलेले ते बघा. साडेसात वाजलेले आहेत. पोपटी पण लागलेली आहे. आता किती मिनटं ठेवायची? 25 मिनटं का 20 मिनटं ठेवली. आणि पोपटीचा मॅक्झिमम टाईम असतो ना तो तुम्ही सांगू शकत नाही कारण की तुमच्या आगेवर पण डिपेंड आहे की पोपटीची आग किती आहे त्याच्या हिशोबाने तुमच्या किती मिनटामध्ये पोपटी होईल ना ते तुमच्या आगेवर डिपेंड करते. खालची लाकडं झालेला पाहिजे होती. ए हवई हवली खेळलंय जाय खेळणे खेळलंय आम्ही नाही खेळलंय आमची हवली सायाची. बास बास. आणि मित्रांनो आपल्या पोपटीची आग आहे ना ती आता जोरदार पेटत चाललेली आहे. आणि पोपटी लावून आपल्याला झालंय तर म्हणजे 10 मिनटं झालेत. अजून आपल्याला 20 ते 22 मिनटं वाट बघायची आहे. बघू मध्येच आपण चेक पण करू मडका की किती गरम झालंय त्याच्यावर पाणी मारून पण बघू. आणि मस्त थंडीच्या टायमात पहिल्यांदाच ही थंडीमधली पहिलीच पोपटी आहे आमची. पण मित्र सगळे सोबत नाही त्या गोष्टीचं थोडं दुःख वाटतं. बस कोई बात नाही जब मिलेंगे सब यार फिर मचाएंगे. आणि मित्रांनो आता पोपटी शिजायला ना शेवटचे 9 ते 10 मिनटं शिल्लक राहिलेत. आणि आपण आग आहे ना ती सगळी पेटवून टाकलेली आहे. म्हणजे आपल्याकडे जेवढी पण फाटी शिल्लक होती ना तेवढी आपण फाटी जळवून टाकलेले आहेत. आणि आपले मित्र मंडळी तिकडे आराम करतात खुर्चीमध्ये आणि मी हंगे एकटो काम करत आहे. तर मित्रांनो आता फक्त 5 ते 10 मिनटं वाट बघू. सगळ्यांच्या पोटात कावले वाढायला लागले असं मला तरी वाटते कारण माझ्या पोटात कावले वाढत आहे. तर दिको आता पोपटी आपली करपते का चकोट होते सांगता नाही येणे. करपू पण शकते नाही तर मग चकोट पण होऊ शकते कारण ही आपली पहिली पोपटी आहे. एक्सपिरियन्स पण नाही नी आता या वर्षाचं. चला वाट बघू. आणि मित्रांनो पोपटी आहे ना म्हणजे आपला मडका आहे ना तो आपण आगीमधून बाहेर काढलेला आहे. तर आता आपण चेक करून बघणार आहोत की झाला का नाही. आतमधला चेक करून मटेरियल शिजलाय का बघणार आहोत. जर नसेल शिजला ना तर आपण परत 5-10 मिनिटासाठी आतमध्ये टाकू. तर मित्रांनो अथांग प्रयत्नाने आणि भरपूर साऱ्या कष्टांनी आमच्या तिघांच्या फायनली आपली पोपटी शिजलेली आहे. बघूया आता. हो पहिला ती मामेल्डी काढू. दिको आता पहिलं ही मामेल्डी आहे आणि ते आपण काढणार आहोत. गरम आहे अशीच करते त्यांगे याजर कर येडे ते कनल ठेवलंय. अरे अरे याजर करू काय. मग याजर त्याच्यात फक्त शेंगो टाक. आणि आपण जी मामेल्डी भरलेल ना मटक्याच्या तोंडाला ती सगळ्यात आपण काढून घेतोय सगळ्यात अगोदर. आणि मडका लाल लाल होत आहे. काला काला राहिलाय. आपल्याचं नाव पण लिहिलं होतं मडक्यावर. बट पहिले बाबल्याच होता तर हारसा झाला. आणि पोपटीच्या वासावर झोपलेली प्रीता जागी झालेली आहे. प्रीता पोपटी खाशीन. अय प्रीताला मजा वाटते. प्रीताच्या आईची पहिली पोपटी. हे परसिन परसिन सावकाश सावकाश. तर मित्रांनो बघू आता आपली पोपटी कशी झाली. पहिलं तर मामेल्डी काढून घेऊ आपण सगळी. राज मामेल्डी काढण्याचं काम करते. राज कशी झाली असेल पोपटी काय वाटते तुला. देखू कशी पण असली तरी आपल्याला खायला लागेलच. आणि पहिली शेंग पहिली शेंग आलेली आहे. पहिली शेंग दुसरी सवा शेंग. पहिली शेंग तर शिजलेली आहे. देखा मस्त प्रीताला वास देत आहे फक्त शिंगाची. प्रीता शिंगाची वास घे 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 प्रीता.
तर आता पोपटी आहे ना आपली पडायची सुरुवात झाली ती म्हणजे परातीमध्ये देखू कशी झाली आता असं आहे की तर मित्रांनो आपली पोपटी आहे ना ती रेडी आहे एकदम शेंगा बिंगा मस्त शिजलेल्या आहेत ह्या बघा आणि आता ना आपण या केळीच्या पानांमध्ये जे चिकन गुंडाळून ठेवलं होतं ना आणि धाग्याने बांधून ते खोलून बघणार आहोत की ते कसं शिजलं आहे हे बघा अरे न्यूर न्यूर का तिकडे सात आहे न्यूर याला हे केळीचं पान गरम आहे रे अजून जाम पॉवर ऑफ द केळी मटर का आणि केळीच्या पानामध्ये जे चिकन आपण लपटून ठेवलं होतं ना ते पण एक नंबर शिजलेलं आहे बघा मित्रांनो ऑसम आता हे आपण खाऊन बघणार आहोत कसा झाला आहे राज पोपटीसोबत थंडा पाहिजे थम्सअप मस्त शिजला मस्त चिकन कडक लागेल कोथिंबीर टाकली ना ती तर चला मित्रांनो आता आपण हे घेऊन मस्तपैकी खाल्यावर बसू आणि थंडा बिंडा आणून ही पोपटी एन्जॉय करू बरोबर ना तू बरोबर तर मित्रांनो आता आपण प्रीताला ना काय दे काय देतेस ते वाटतं वाटत खा 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 वालाच्या शेंगीचा एक थोडासा तुकडा दे प्रीता कशी वाढली पोपटी आणि प्रीताला पण चिकन देणार नाही कारण की प्रीता छोटी आहे आणि आता रात्र झाली तिने आत्ताच नाश्ता करून झाला ती आणि मित्रांनो पोपटी आणि मित्रांनो पोपटी खायला जाणारच होतो पण राज बोलते थम्सअप शिवाय पोपटी मी खाणार नाही त्याच्यामुळे आपण आलो होते म्हणजे चाच्यांच्या दुकानात थम्सअप घ्याल आणि तिघांना किती लिटरची बाटली अर्धा ना अडीच लिटरची बाटली घेतलेली आहे आपण थम्सअपची तर चला मित्रांनो चव सुटली थम्सअप घेऊ आणि खाल्यावर बसू मस्तपैकी पोपटी खाणार चला तू भरायची सुरुवात कर तर मित्रांनो आपली पोपटी घेऊन ना आपण आलो आहे ते म्हणजे खाल्यावर हे बघा आणि आपली प्रमिला पण आलेली आहे तर मित्रांनो आता पोपटी खाण्याची सुरुवात करणार आहोत आणि खाल्यावर समुद्रकिनारी पोपटी खाण्याची मजा आहे ना ती एकदम खतरनाक आणि पोपटीसोबत आपण आणला आहे तो म्हणजे आपला त्याला काय बोलता थम्सअप जो भी लो तीन लो तीन तिगाडा काम बिगाडा भर रे पटापट ओहो वास 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 जास्त नको तर चला मित्रांनो आता आपण तो घे तर मित्रांनो आता पोपटी आपण खाऊन बघणार आहोत मगाशी पण बघितली पण आता या केळीच्या पानातले सोडलेले पीस हे बघा मस्तपैकी शिजलेले आहेत आबाने पण ताजं वाटो बाजूला कारलेलो आहे आणि आपला थम्सअप कडाच कशी झाली पोपटी कडक म्हणजे बाबल्या बोलत असते म्हणजे मी नसलो ते तुमची पोपटीच होणार आहे बाबल्याला काय दोन शब्द बोलशील होणार नाही शब्द नाही रे मग काहीतरी बोल असून देखे तू व्हिडिओ देखते आता मटका देखील अभय कशी जाईल पोपटी कशी जाईल एक नंबर बाबल्याची आठवण आली पण मित्रांचे कमी आहे फक्त जरा बाबल्या हाश अनिकेत मंथन लाल्या मंथन तर मित्रांनो पोपटी तर एकदम जबरदस्त आहे पण फक्त कमी आहे ना ती फक्त मित्रांची आयुष्यात किती सुखाचे दिवस आले ना तरी ते फिके पडतात ते म्हणजे आपल्या अपूर्ण असलेल्या मित्रांमुळे त्यामुळे मित्रांची आठवण तर कंपल्सरी येतच राहणार तर मित्रांनो तुम्हाला आजचा ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला पोपटीचा आणि पहिलाच व्हिडिओ आहे आपला पोपटीचा याच्या पुढे पण पोपट्या होत राहणार ते पण मित्रांसोबत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओंसोबत नवीन नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय काळजी घ्या तुमच्या आणि तुमच्या परिवाराची जय अग्रिकोली भावानू